ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं. राज्यातील साखर कारखान्यांमधील 25,000 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी अण्णांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. या भ्रष्टाचारात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोपही अण्णा हजारेंनी केला आहे. अण्णांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय, 25,000 कोटी इतकी रक्कम होईल एवढ्या व्यापक आणि गंभीर घोटाळ्याबाबत राज्य सरकार कारवाई करत नसेल तर कारवाई कोण करणार. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पारदर्शक चांगलं क्षेत्र बनवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रथमच स्वतंत्र सहकार विभाग निर्माण केलाय असं आम्हाला वाटतं. अशा परिस्थितीत केंद्रानं महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यातील या प्रकरणाची चौकशी केल्यास चांगलं उदाहरण निर्माण होईल. आता अमित शहा या पत्राला काय नेमकं उत्तर देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.